एक प्रकरण समोर आलाय ज्यामध्ये धाकट्या भावानेच आपल्या वहिनी सोबत अनैतिक संबंध होते. एक दिवस दोघे अंथरुणात सापडतात. त्यानंतर जे होतं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हे घटना उत्तर प्रदेश मधील आहे. लहान भावाचे त्याच्याच मोठ्या भावाच्या बहीण पत्नी सोबत अनैतिक संबंध असतात. विवाहित महिलेला 3 मुले असतात. एक दिवस तिचा पती जेवण झाल्यावर बाहेर चालायला जातो. या संधीचा फायदा घेत लहान भाऊ वहिनीच्या खोलीत जातो. काही वेळानंतर महिलेचा पती माघारी चालून येतो. त्यावेळी दोघंही सावध असतात आणि योग्य वेळ पाहून लहान भाऊ खोलीच्या बाहेर पळ काढतो. मोठा भाऊ चालून आल्यावर बाहेर वरांड्यामध्ये झोपण्यासाठी जातो. काही वेळाने महिलाच तिच्या दिराला आतमध्ये खोलीत बोलावते. काही आवाज होतो ज्याने झोपलेल्या भावाचा डोळा उघडतो आणि तो घरात जातो. मात्र हे आतमध्ये असलेल्या दोघांच्याही लक्षात येत नाही. नवरा घरात आल्याने महिला काहीशी गोंधळते आणि आपल्या मुलाला जवळ घेते. मात्र तिच्या पतीला संशय येतो आणि तो चादर ओढतो. त्यावेळी त्याचा लहान भाऊ तिथं झोपलेला पाहून त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते. दोघांमध्ये धरपकड होते. मात्र लहान भाऊ त्याला मारहाण करतो. शेवटी तो तिथून कसाबसा पळ काढतो. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठतो. सेहारा माऊ पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार मिश्रा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.